Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट ए जो ऑलरेडी अपलोडेड आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही फॉर्म्युलेज शिकवले, एक 4-5 फॉर्म्युलेज होते. आणि 8B पार्टमध्ये आज आपण काय करतोय तर न्यूमरिकल्स सॉल्व करायचे. ह्या न्यूमरिकल्सचा मेन जो मोटो आहे या लेक्चरचा तो आहे की बोर्ड एक्झाम्समध्ये तुम्ही न्यूमरिकल रिप्रेझेंट कसं करणार. फर्स्ट रिप्रेझेंट शिकवेन, सेकंड लॉग टेबलचा यूज शिकवेन. सो हे लेक्चर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. एक तर हे लेक्चर मी OBS वर घेते कारण काही गोष्टी मला ज्या लॉग टेबलने दाखवायच्या आहेत त्या मी इझिली दाखवू शकते. सो कीप पेशंट अँड वॉच ऑल द लेक्चर ॲट 1x स्पीड, त्याशिवाय नाही समजणार. पेज नंबर 101 ऑफ टेक्स्ट बुक, प्रॉब्लेम नंबर 5.6. आधी मी तुमच्यासाठी क्वेश्चन वाचून घेते. वॉट इज मास ऑफ कॉपर, आपल्याला मास ऑफ कॉपर काढायचं आहे. वॉट इज मास, मास मीन्स नथिंग बट आपण वेट म्हणू शकतो, वेट ऑफ कॉपर. डब्ल्यू इज WEIGHT, वेट, डिनोटेड बाय सिम्बॉल W इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कोणाचं? कॉपरसाठी त्यांनी विचारलं. ऍट द कॅथोड, वॉट इज मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्यूस्ड ऍट द कॅथोड. कॅथोड बद्दल काहीतरी डिस्कशन चाललंय. ड्युरिंग द पासेज ऑफ 5 एम्पियर करंट, करंट किती पास केलाय, करंट डिनोटेड बाय सिम्बॉल I, 5 एम्पियर इतका. थ्रू कॉपर सल्फेट सोल्युशन, म्हणजे बीकर मध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे. 400 मिनिट्स, टाइम किती दिलंय आपल्याला, 100 मिनिट्स. पण मला मिनिट्स मध्ये घेऊन चालत नाही, आय शुड कन्वर्ट इन टू सेकंड, त्यामुळे याला मल्टीप्लाय बाय 60 करा, हे फुल आन्सर तुमचं सेकंड मध्ये कन्वर्ट होईल. मोलर मास ऑफ कॉपर इज, आता मोलर मासला डिनोट करताना कॅपिटल एम ने डिनोट करा. वरती होतं मास ऑफ कॉपर, मग मास ऑफ कॉपर ला मी W म्हटलं, आणि जेव्हा वर्ड मोलर मास येईल तेव्हाच कॅपिटल एम सिम्बॉल यायचा. एम फॉर मोलर मास. किती असतं कॉपरचं? पिरियॉडिक टेबल वरून आपल्याला लक्षात येतं, इट इज 63.5. युनिट ऑफ मोलर मास काय असतं? ग्रॅम मोल इनवर्स, ज्यालाच आपण ग्रॅम पर मोल असं सुद्धा म्हणू शकतो. सो काय काय दिलंय? करंट दिलंय, टाइम दिलंय, मोलर मास दिलंय, आणि वेट काढायचंय. आय होप तुम्हाला वेट काढण्याचा फॉर्म्युला पाठ झाला. आता वेट कसं काढतो आपण? W इज इक्वल टू करंट इन टू टाइम डिवायडेड बाय 96,500, हा एक कंपोनंट, इन टू मोल रेशियो, इन टू मोल रेशियो जो रिएक्शन वरून काढतात, इन टू मोलर मास. सो तीन पार्ट मध्ये मी फॉर्म्युला पाठ करून घेतलाय. W इज इक्वल टू IT अपॉन 96,500 इन टू मोलर मास इन टू मोल रेशियो इन टू मोलर मास. आय आहे का आपल्याकडे? येस दिलंय. टाइम दिलंय का? दिलंय. 96,500 इज कॉन्स्टंट. अजून आपल्याला मोल रेशियो बद्दल काही दिलेलं नाहीये. खरं तर दिलंय. काय बघा, कॅथोडची रिएक्शन अँड कॉपर सल्फेटचं सोल्युशन. म्हणजे ही कंडिशन अशी आहे की बीकर मध्ये खाली, लेट मी चेंज द कलर, एक बीकर घेतलाय अँड बीकर मध्ये आहे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आणि डिप केलाय कॅथोड अँड कॅथोड वरची रिएक्शन आपल्याला बघायची. यू नो कॅथोड वरती काय होत असतं? रिडक्शन. सो रिडक्शन म्हणजे काय? कोण तर इलेक्ट्रॉन घेणार आहे. कोण इलेक्ट्रॉन घेईल? हा कॉपरचा कॅथोड घेईल, कॉपर कॅथोड घेईल की कॉपर प्लस टू सोल्युशन मधलं घेईल. तर ऑलवेज कीप इन माइंड, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे खाली सोल्युशन मध्ये कॉपर सल्फेट आहे, त्यामधला कॉपर प्लस टू चार्ज सोबत असतो, तोच इलेक्ट्रॉन घेऊ शकतो अँड रिडक्शन करेल. गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज रिडक्शन. रिडक्शन केल्यानंतर प्लस टू मायनस टू कॅन्सल होतो आणि आपल्याला कॉपर सॉलिड स्टेटमध्ये भेटतो. आणि याच कॉपरचं आपल्याला वेट काढायचंय की किती कॉपर डिपॉझिट झालाय. सो आता तुम्हाला सिच्युएशन इमॅजिन झाली का? आपला जो इलेक्ट्रोलाइटिक सेल आहे त्याच्या बीकर मध्ये घेतलाय कॉपर सल्फेट सोल्युशन, Cu+2SO42-, त्यामध्ये डिप केलाय कॅथोड, कॅथोडवर रिडक्शन होणार म्हणजे कॉपर प्लस टू दोन इलेक्ट्रॉन घेऊन कॉपर सॉलिड बनवणार. आपल्याला विचारलंय या सॉलिडचं वेट किती आहे, या कॉपरचं वेट किती आहे.
डन. सो रिप्रेझेंट कसं करायचं, पहिलं तर गिवन लिहून घ्यायचं. काय दिलंय आपल्याला, करंट दिलाय. पहिला करंट दिलाय ना, करंट इज 5 एम्पियर. डन. सेकंड काय दिलंय मला, टाइम दिलाय. टाइम किती आहे, 100 मिनिट्स. मिनिट्स मध्ये चालेल का, बिलकुल नाही. म्हणून इज इक्वल टू 100 ऍस्टेरिक सिम्बॉल म्हणजे इन टू 60 केलं की मला सेकंड मध्ये आन्सर भेटेल. त्यानंतर काय दिलंय, मोलर मास किती असतं, 63.5 ग्रॅम मोल इनवर्स. युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ग्रॅम मोल इनवर्स. सेल कसली दिली आपल्याला, कॉपर कॅथोड डिप्ट इन कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपरचा कॅथोड डिप्ट इन कॉपर सल्फेट सोल्युशन. मी ऑलरेडी सांगितलंय, ज्याचं सोल्युशन असतं त्याचाच इलेक्ट्रोड असतो. कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे म्हणून कॉपरचाच इलेक्ट्रोड असणार. झिंक सल्फेटचं सोल्युशन असतं तर झिंक इलेक्ट्रोड असतं. टू फाइंड, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वेट ऑफ कॉपर डिपॉझिटेड ऑन कॅथोड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. रिएक्शन बघा, रिएक्शन काय होते तर कॉपर प्लस टू दोन इलेक्ट्रॉन्स घेणार अँड कॉपर सॉलिड बनवणार. ही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याशिवाय मला मोल रेशियो भेटणार नाही. हाऊ टू फाइंड मोल रेशियो, मोल रेशियोचा फॉर्म्युला आठवतोय का सगळ्यांना, मोल रेशियो इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट, किती प्रोडक्टचे मोल आहेत, डिवाइडेड बाय मोल ऑफ इलेक्ट्रॉन, किती इलेक्ट्रॉन्स आहेत. सो एकदा बघा आणि मला सांगा, मोल्स ऑफ प्रोडक्ट, शुड आय राईट हिअर, ओके मी इकडेच लिहिते, इज इक्वल टू हाऊ मेनी मोल्स ऑफ प्रोडक्ट, एक मोल कॉपर तयार झालाय. एक मोल कॉपर म्हणजे एक मोल प्रोडक्ट आहे हा, 1 मोल अपॉन 2 मोल इलेक्ट्रॉन्स. इथे दिसत नाही आहे आय गेस. सो मोल रेशियो इज इक्वल टू प्रोडक्ट किती बनलाय, 1 मोल, डिवाइडेड बाय इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2 मोल. त्यामुळे मोल रेशियो झाला 1/2. आय होप सगळ्यांना मोल रेशियो कसा काढायचा आहे कळालं. इवन मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय, कॉपर किती तयार झालाय, 1 मोल, डिवाइडेड बाय किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 मोल. सो 1/2 विल बी द मोल रेशियो. सो हे स्लाइड क्लिअर आहे. पहिला मी गिवन लिहिलं, काय काय दिलंय, करंट दिलाय, टाइम दिलंय, मोलर मास दिलंय, कोणती सेल आहे ते दिलंय, फाइंड करायला सांगितलंय डब्ल्यू. पहिलं तर मी काय केलं, रिएक्शन कोणती होते ती बघितली आणि मोल रेशियो काढून घेतला. आता मला फॉर्म्युलामध्ये सगळं भेटलं, आय भेटला, टी आहे, 96,500 आहे, मोल रेशियो जो नव्हता तो पण मला भेटून गेला, मोलर मास पण आहे. आता मी डब्ल्यू काढू शकते. सो लेट सी हाऊ टू फाइंड डब्ल्यू नाउ. सोल्युशन, हियर फॉर्म्युला यूज फॉर कॅल्क्युलेटिंग कॉपर डिपॉझिटेड इज ॲज फॉलोज. सो पहिला फॉर्म्युला लिहायचा, कसा लिहिला, वेट ऑफ कॉपर इज इक्वल टू आय इन टू टी इन टू मोल रेशियो इन टू मोलर मास अपॉन 96,500. जरा कॉम्प्रेस करून लिहिला फक्त, बघा तोच फॉर्म्युला आहे, काही डिफरंट नाहीये. मी लिहू शकते परत तुमच्यासाठी, मी लिहिलेलं डब्ल्यू इज इक्वल टू करंट इन टू टाइम अपॉन 96,500 इन टू मोल रेशियो इन टू मोलर मास. सो आय इन टू टी इन टू मोल रेशियो इन टू मोलर मास मी एकत्र लिहिलं, आय इन टू टी इन टू मोल रेशियो इन टू मोलर मास. डिवाइड, होल डिवाइड वरती काय आहे, 96,500. या 96,500 युनिट असतं कुलम पर मोल इलेक्ट्रॉन्स. बघा कसं लिहिलंय, कुलम पर मोल इलेक्ट्रॉन्स, किंवा असंही तुम्ही लिहू शकताय कुलम मोल इनवर्स. आता हे मोल काय आहेत, इलेक्ट्रॉनचे आहेत. कुलम पर मोल इलेक्ट्रॉन लिहा किंवा कुलम मोल इनवर्स इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हे फक्त नोटिफिकेशन आहे, डिनोशन आहे, तिथं त्याचा काही एक संबंध नाहीये, काही कॅन्सल वगैरे नाही होत तिथे. कुलम मोल इनवर्स म्हटला तरी पण चालेल. आता नेक्स्ट ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करूया. करंट होता 5 एम्पियर. बघा मी युनिट लिहितीये, जे काही युनिट आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहायचं, इन टू, त्यानंतर काय, टाइम. टाइम कसं लिहिलं, 100 इंटू 60 सेकंड. त्यानंतर मोल रेशियो, मोल रेशियो कसं लिहिलं, 1/2. इन टू मोलर मास, मोलर मास कसं लिहिलं, 63.5 ग्रॅम मोल इनवर्स. युनिट महत्वाचं आहे म्हणून सांगितलेलं. डिवाइड बाय, इथे खाली गेलं हे आता, 96,500 कुलम मोल इनवर्स, इतकं लिहिलं तरी पण चालेल.
नाव कम इथं मी काहीतरी तुम्हाला एक हिंट लिहून दिली आहे. कारण वेट आहे तर वेट कशामध्ये फाइंड आउट करणार आहे तुम्ही? ग्रॅम मध्ये. मग फायनल आन्सर तुमचं युनिट कट होऊन ग्रॅम मध्ये आलं पाहिजे. तुम्ही मोल इन्वर्सला हा मोल इन्वर्स कॅन्सल कराल. बघा मी इथं पण केलाय, मोल इन्वर्सला मोल इन्वर्स कॅन्सल. पण बाकी काही कट होतंय का? तर होतंय, पण इनडायरेक्टली. तुम्हाला माहिती आहे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं 8A मध्ये चार्ज कसा काढला जातो. चार्ज इज नथिंग बट करंट इन टू टाइम. तर मी फक्त काय केलं, टाइमला कसं रिप्रेझेंट करणार ते बघितलं. हाऊ टू फाइंड टाइम, टाइम इज क्यू अपॉन आय. मग लिहिलं मी टाइम इज क्यू अपॉन करंट. बघा इथे टाइम इज क्यू अपॉन करंट. इनवर्स घ्या, वन अपॉन टाइम घ्या, रेसिप्रोकल केलं. वन अपॉन टाइम इज इक्वल टू करंट अपॉन क्यू. क्यू अपॉन करंट होतं, करंट अपॉन क्यू केलं. वन अपॉन टाइम म्हणजे काय आहे? सेकंड इनवर्स. करंटचं युनिट काय आहे? एम्पियर. क्यूचं युनिट काय आहे? कुलम. म्हणजेच सेकंड इनवर्सलाच मी एम्पियर अपॉन कुलम असं सुद्धा लिहू शकते. आणि बघा इथे आहे आपलं, हा झाला एम्पियर, इथं आहे कुलम. सो एम्पियर अपॉन कुलम, एम्पियर अपॉन कुलम. किंवा इथे पण बघू शकताय एम्पियर अपॉन कुलम. दिस इज नथिंग बट सेकंड इनवर्स. अँड सेकंड इनवर्स असेल आणि हा सेकंड आहे तर मी कट करू शकते. त्यामुळे एम्पियर, कुलम आणि सेकंड एकमेकाला कट होऊन जातात. कोण? एम्पियर, कुलम अँड सेकंड एकमेकाला कॅन्सल होऊन जातात. मग ते पण कॅन्सल झाले, उरलं काय फक्त माझ्याकडे? ग्रॅम. बघा सगळे युनिट्स कॅन्सल झाले का? एम्पियर अपॉन कुलम म्हणजे सेकंड इनवर्स, सेकंड इनवर्स अँड सेकंड कॅन्सल होतील. मोल इनवर्स कॅन्सल झालं, राहिलं फक्त ग्रॅम. म्हणजे तुमचा डब्ल्यू जो येणार आहे तो व्यवस्थित कॅल्क्युलेट होईल. आता मी फक्त पुढे काय लिहून घेतलंय? लॉग. बघा काय काय राहिलेलं. डब्ल्यू इज इक्वल टू, आता मी युनिट्स नाही लिहिणार, युनिट्स कॅन्सल झालेत. 5 इंटू टाइम किती आहे? 100 इंटू 60 इंटू मोल रेशोचा 1/2, त्यापेक्षा मी असं लिहिते 1/2 इंटू मोलर मास किती? 63.5. ग्रॅम राहिलंय, बाकी सगळं कट झालंय. आणि डिवाइडला काय असतं? 96,500. आपण अजून झिरोला झिरो सुद्धा कट करू शकतो. सो अजून काय उरलं फायनली? 5 × 60 × 1 × 63.5 ग्रॅम होल डिवायडेड बाय 965 × 2. आता लॉगने कॅल्क्युलेशन कसे करायचे असतात तर बघा, टेक लॉग ऑन बोथ साईड असं आपण लिहित नाही आता जनरली केमिस्ट्रीमध्ये, पण इझी कॅल्क्युलेशनसाठी आपण दोन्ही बाजूला लॉग घेऊन कॅल्क्युलेशन्स करतो. मग काय होईल तुमचं? लॉग ऑफ डब्ल्यू अँड इकडे पण लॉग ऑफ दिस होल टर्म. अँड तुम्हाला मॅथ्स येतात, मॅथ्सचे रूल्स काय सांगतात? जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा लॉगची ऍडिशन होते. मला लॉग सेपरेट लिहायचं आहे, लॉग 5 प्लस लॉग 60 प्लस लॉग 63.5. मी तेच केलंय बघा, लॉग 5 प्लस लॉग 60 प्लस लॉग 63.5, त्या तिघांची ऍडिशन केली की मला ही व्हॅल्यू भेटते. सिमिलर वे मध्ये इथं पण मल्टिप्लिकेशन आहे. सो लॉग जेव्हा खाली जाईल तेव्हा लॉग 965 प्लस लॉग 2 असेल. लॉग 965 प्लस लॉग 2, मला हे आन्सर भेटेल. आता मध्ये काय आहे? डिवाइड. सो वरचे जे काही लॉग कॅल्क्युलेशन्स आलेत अँड खाली जे काही लॉग कॅल्क्युलेशन्स आलेत ते आपण सबस्ट्रॅक्ट करायचे असतात, मायनस करायचे असतात एकमेकांमधून. मग झालं काय? वरून व्हॅल्यू किती आलेली? 4.2854. खालून किती आहे? 3.2855. दोघांमध्ये मी सबस्ट्रॅक्शन केलं, मायनस केलं, मला एक आन्सर भेटलं. पण हे जे आन्सर आहे ते कोणाचं आन्सर आहे रे? लॉग डब्ल्यू. आपल्याला हे लॉग डब्ल्यू चं आन्सर आलंय. लॉग डब्ल्यू इज इक्वल टू 0.9999. मला लॉग डब्ल्यू हवाय का? नाही, डब्ल्यू हवाय. मग डब्ल्यू कसं काढणार? लॉग इज इक्वल टू साइनच्या इकडे पाठवा, तो अँटी लॉग होईल. सो अँटी लॉग ऑफ 0.9999 विल गिव्ह मी 9.997. हे लॉगबुकवरनं कॅल्क्युलेट केलेले लॉग्स आहेत सगळे. यू नो हाऊ टू यूज लॉग इफ आय एम नॉट रॉंग. नसेल तर मी एका एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवते कसे लॉग यूज करायचे. मला फक्त हे रफ करू दे सगळं. तुमच्याकडे जर लॉगबुक असेल तर तोपर्यंत तुम्ही लॉगबुक ओपन करून बसा. आय नीड सम स्पेस, त्यामुळे मी रफ करून घेते.
एंड एज इट इज ओबीएस शूट मी एडिट वगैरह काही याच्यामध्ये करू शकत नाही. जे लाइव बोलती है मी आता ते तुम्हाला थोड्या वेळाने ब्रॉडकास्ट होईल. सो लॉगबुक असेल किंवा गुगल वरून लॉग टेबल स्क्रीनशॉट वगैरह करून ठेवा. ठीक आहे, चला लेट अस स्टार्ट नाउ. लॉग फाइव कसा बघायचा? पहिलं मॅम लॉग फाइव कसा बघायचा? तर लॉग फाइव नेहमी लॉग कॅल्क्युलेशन्सला चार डिजिट लागतात. चार डिजिट म्हणजे काय? पाचला मी कसं लिहू शकते? 5.0 म्हणजे पण पाच, 5.00 म्हणजे पण पाच, 5.000 म्हणजे पण पाच. बघा चार डिजिट दिसले का? वन डिजिट, टू डिजिट, थ्री डिजिट, फोर डिजिट. सो असे फोर डिजिट पहिल्यांदा तर आणायचे. पाच आहे तर पाच न लिहिता 5.30 द्या त्याला. आता लॉग कसा बघायचा? लॉगबुक ओपन करायची, 50 मध्ये लॉग बघायचा आहे तुम्हाला, 50 हे दोघांना एकत्र घ्यायचं असतं, 50 मध्ये तुम्हाला लॉग बघायचा आहे. सो लेट मी ओपन द लॉगबुक. ही आहे लॉगबुक, अशी दिसते काहीतरी. चला लॉगॅरिथमिक आहे का एकदा चेक करायचं. वरती लॉगच लिहिलेला असला पाहिजे, नी चुकून अँटी लॉग काढायचा. 50 शोधूया आपण, 50 कुठे आहे? 50 मध्ये काढायचं आहे. ओके, आय गॉट इट. बघा लॉग टेबल वरून किंवा खालून दोन्ही साईडून तुम्ही यूज करू शकताय. काय म्हणतीये? 50 व्हॅल्यू दिसतीये, वरतीच बघायला पाहिजे असं काही नाही, खाली पण दिलेलं असतो 50 अँड पुढे इथपर्यंत दोन भागात डिवाइड करा. इकडे एक तुमचा पार्ट आहे पिरियॉडिक टेबलचा अँड इकडे दुसरा पार्ट आहे. तुम्ही 50 मध्ये इथं बघितलं, पण मी कसं सांगितलंय? लॉग ऑफ 5.000 50 मध्ये बघायचंय. 50 आता 0 मध्ये बघितला, अजून पुढे 0 कुठे नसतोच, त्यामुळे सोडून द्या. किती आला आन्सर? 699 आणि इथं काय आहे? काहीच नाही. सो 6990 आन्सर आलं. व्हॉट इज द आन्सर? 6990. सो पहिला तर हे लिहून घ्यायचं. त्यानंतर काय? बघा एकदा 6990 लिहिलं हे आन्सर आहे का? नाही, अजून कम्प्लीट करायचं. ओके, मला इथपर्यंत तुम्ही लिहिलंय लॉग बघून. आता मला सांगा पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडला, या पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडला किती डिजिट आहेत? डिजिट किती आहेत विचारलं? 5 एकच डिजिट आहे. सो जेवढे डिजिट आहेत त्यातून एक मायनस करायचं. एक डिजिट आहे, एकातून एक गेला 0, 0.6990 विल बी युअर आन्सर. 0.6990 चेक इट, ते चाललं का? बघा आपण ट्रायल घेऊया, दुसरं करू. आता लॉग ऑफ 60 करू. आता परत मला चार डिजिट पाहिजेत. दिसतायत किती तुम्हाला? दोन. अजून दोन द्यायचे आहेत मला डिजिट. मी कसं देणार? पॉइंट द्यायचा, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, 0.00. 60 तुम्ही 60.0 सुद्धा लिहू शकताय, 60.00. पॉइंट नंतरच्या झिरोजना काहीच व्हॅल्यू नसते. कसं लिहिणार आता? 60 मध्ये बघायचंय. चला लॉक टेबल ओपन करूया, 60 मध्ये करू. सो 60 कुठे? आता पुढच्या पेजवर जायला पाहिजे. दोन पेजेस असतात लॉक टेबलचे. ओके, मला फाइंड आउट करायचं आहे लॉग ऑफ, जरा याची साईज कमी करू, लॉग ऑफ 60 मध्ये, 60 मध्ये. बघा 60 कुठे सापडलं? 60 अँड 0, परत 0 पुढे नसतो. जर असता तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत. समजा आपल्याला 1 मध्ये बघायचं असतं तर मी 1 याच्यामध्ये ऍड केलं असतं, 7782+1 7783 झालं असतं. पण आता माझा 60 मध्ये, त्यामुळे मी फक्त इथंच बघणार, इकडे 0 नसतो. सो 7782 विल बी द आन्सर. पण इथं आन्सर कम्प्लीट होते का? नाही. 7782 पुढे पॉइंट द्यायचं. इथं कोणती व्हॅल्यू आहे हे कशावर डिपेंड राहतं? तर आस्क युअर सेल्फ डिजिटच्या, डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडला किती डिजिट आहे. हाऊ मेनी डिजिट्स? किती आहे डेसिमल साईडच्या लेफ्ट हँड साईडला डिजिट? 2 आहे. 2-1, 1. जेवढे डिजिट आहेत त्यातून एक मायनस करायचं. 60 म्हणजे 60, दोन डिजिट, दोन मधून एक मायनस करा, 1 आलं. सो 1.7882 विल बी द आन्सर.
बघा 1.7782 विल बी द आंसर. क्लियर? हाउ टू फाइंड लॉग्स, चेक इट आउट. सेवन सेवन एट टू करेक्ट आहे, मी फक्त कन्फर्म केलं. सो तुम्हाला लॉग कसे बघायचे ते कळालेत, असे सगळ्याचे लॉग बघत जायचं. 965 लॉग आता तुम्ही पाठ ठेवा. मी आता काढून दाखवते तुम्हाला 965 डिजिट किती आहेत, 3. मला पाहिजेत किती, 4. मी काय करणार, 0.0 बघणार. कसं, 96 मध्ये. चला बघूया मग 96 मध्ये सापडला 96. येस, 5 सापडला. बघा इथे 5 आहे, बरोबर लाईन करा इथे 5 आणि 0 मध्ये 0 नसतोच, म्हणजे परत किती आलं, 9845 लिहा, 9845. त्यानंतर पॉइंट, इथं किती व्हॅल्यू येणार हे कोणावर डिपेंड असतं, लॉग कोणाचा काढताय. आपण लॉग कोणाचा काढतोय, 965.0 डेसिमल पॉइंटच्या इकडे किती डिजिट आहेत, 1 2 3 3 डिजिट आहेत, 3 मधून एक मायनस करा 2, सो 2.9845 विल बी द आन्सर. लेट अस डू दॅट नाऊ. करेक्ट आहे. सो 965 तुम्हाला सतत सतत प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काढावा लागणारच आहे, कारण तो कॉन्स्टंट आहे. त्यामुळे पाठ ठेवा 2.9845. लॉग टू पार्टच असला पाहिजे 0.30 केमिकल कॅनेटिक्स मध्ये पण आपण शिकतो. सो इन दिस वे तुम्ही लॉग काढू शकताय. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला कळणं काय महत्वाचं आहे, गिव्ह मी अ मिनिट. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आपण मॅथमॅटिकली हे कसं कॅल्क्युलेट केलं. ज्यांचा मॅथ्स नाही आहे त्यांना कन्फ्युजन झालं असेल की हे आलं कसं, असे लॉग का केले आपण मधूनच. एकाच एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन करेन, परत एक्सप्लेन करणार नाही. ज्यांना येत आहे त्यांनी स्किप करून पुढे गेलं तरी चालेल नेक्स्ट एक्झाम्पलकडे. चला बघ, डब्ल्यू मला काय सांगितलं, मी एवढे मोठे कॅल्क्युलेशन मला करता येत नाहीत, पण लॉगने माझं काम सोपं केलं. टेक लॉग ऑन बोथ साईड, टेक लॉग ऑन बोथ साईड कसं दिसेल, लॉग डब्ल्यू इज इक्वल टू लॉग ऑफ हे फुल ब्रॅकेट, हे फुल ब्रॅकेट लिहा. कसं येणार मग, 5 × 60 लिहू का डायरेक्ट, कारण 100 कट झालं, ओके, इन टू 63.5 डिवायडेड बाय 965 × 2 अँड ब्रॅकेट क्लोज. आता लॉग डब्ल्यू काढताना मला लॉग या टर्मचा काढायचा कसा, तर मॅथ्स काय सांगतं, लॉग जेव्हा आत जाणार आहे अँड मल्टिप्लिकेशन असेल, लॉगचा रूल घेऊन लिहा, लॉग ए इंटू बी असेल तर लॉग सेपरेट जाताना कसा जातो, लॉग ए प्लस लॉग बी. जर मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग ऍड होऊन जातो. म्हणजे मी कसं लिहू शकते रे, लॉग ऑफ 5 प्लस लॉग ऑफ 60 प्लस लॉग ऑफ 63.5 होल डिवायडेड बाय लॉग ऑफ 965 प्लस लॉग ऑफ 2. जिथं जिथं मल्टिप्लिकेशनची साईन आहे तिथं तिथं मी प्लस केलं आणि लॉग मी पुढे ढकलला, आतमध्ये ढकलला. पण इथं तुम्हाला डिवाइडची साईन दिसतीये, म्हणजे डिवाइडचा पण रूल आपण केला पाहिजे. जर लॉग ब्रॅकेटमध्ये ए बाय बी असेल, लॉग ए बाय बी डिवाइड असेल तर लॉग कसा जातो, मायनस, लॉग ए मायनस लॉग बी. जसं तुम्ही मल्टिप्लिकेशन आलं तर ऍड करताय, तसं डिव्हिजन आलं तर सबस्ट्रॅक्ट करायचं असतं. म्हणून मी काय केलं, आता लॉग 5 प्लस लॉग 60 प्लस लॉग 63.5 एका ब्रॅकेटमध्ये ठेवलं. मायनस काय करायचं आहे त्याला, त्याच्यामधून मला लॉग ऑफ 965 मायनस लॉग ऑफ 2 सॉरी प्लस लॉग ऑफ 2 ब्रॅकेटमध्ये लिहिलंय त्यामुळे प्लस. म्हणून मी केलं लॉग 5 लॉग 60 वरचे जे काही आहेत त्या सगळ्यांचा लॉग काढायचा, खालचे जे काही आहेत त्या सगळ्यांचा लॉग काढायचा, ऍड करायचं आणि यातून हा लॉग मायनस करायचा. हा जो आलाय, हा जो आलाय, पहिल्या आलेल्या व्हॅल्यू मधून दुसरा लॉग मायनस करा. त्यानंतर माझी व्हॅल्यू आली आहे 0.999. आता तुम्हाला इथे किती दिसतंय मला माहिती नाही, पण या दोन व्हॅल्यू तुम्ही सबस्ट्रॅक्ट केल्या तर 0.9999 आन्सर आलं. पण हे आन्सर कोणाचं आहे रे, लॉग डब्ल्यूचं आहे. लॉग डब्ल्यू इज 0.999.
क्वेश्चन मध्ये लॉग डब्ल्यू काढायला सांगितलंय का? नाही, डब्ल्यू काढायला सांगितलंय. सो डब्ल्यू काढताना तुम्ही अँटीलॉग, आलेल्या आन्सरचा अँटीलॉग घ्यायचा असतो. लेट अस सी आता अँटीलॉग कसा घ्यायचा. अँटीलॉगचा टेबल काढू आपण आता. दिस इज अँटीलॉग, लिहिलेलं असतं वर क्लिअरली अँटीलॉग आहे म्हणून. मग आता अँटीलॉग ऑफ 0.9999 इज इक्वल टू, अँटीलॉग बघताना तुम्ही बघू शकताय 0.00, 0.01, 0.02 आहे. याचा अर्थ पॉईंट नंतरची व्हॅल्यू बघायची असते. 0.99 कुठे शोधा? 0.99 99 मध्ये बघायचंय तुम्हाला आता. 0.99 99 मध्ये बघायचंय. सी दिस, 0.99 इथं 9 आहे, 9 आणि 9 मध्ये बघायचंय आपल्याला. लक्षात आलं? वी आर कॅल्क्युलेटिंग अँटी लॉग ऑफ 0.9999. अँटी लॉग मध्ये सगळे पॉइंट्स आहेत, म्हणजे पॉइंट नंतरचे दोन डिजिट बघायचे. 0.99 99 मध्ये, 0.99 99 मध्ये काय येणार आहे? 9977 प्लस 20 लिहून घ्या. काय येणार? 789. परत ते चाललं, आता हा कोइन्सिडेंट झाला पण ठीक आहे. 9999 आला. अँड नाव हे तुमचं आन्सर आहे का फायनल? नाही, अजून डेसिमल पॉईंटच्या पुढे काय येणार हे बघायचंय. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस? आता हे बरोबर उलट आहे बघा. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला जी व्हॅल्यू आहे, मी डिजिट नाही म्हणत, व्हॅल्यू म्हणते, किती व्हॅल्यू आहे? 0. त्या व्हॅल्यूमध्ये एक ऍड करायचं, 1 पॉइंट. वेट, नॉट लाईक दिस, लेट अस रब दिस. डेसिमल पॉइंटच्या इकडे काय येणार अजून आपल्याला हे बघायचंय. बघा इथं काय आहे, डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडला किती व्हॅल्यू आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू? व्हॅल्यू म्हणतीये मी, व्हॅल्यू इज 0. डिजिट नाही विचारलं, डिजिट विचारलं असतं तर तुम्ही 1 म्हटलं असता. किती डिजिट? एक डिजिट आहे. आता मी विचारते व्हॅल्यू काय आहे. व्हॅल्यू 0 आहे, त्यामध्ये एक ऍड करा, 0 + 1 1. आता हा 1 इथं काय करायचं आपल्याला? 1 आहे तर एक डेसिमल सोडून पॉइंट द्यायचा आहे. एक डेसिमल सोडून पॉइंट द्यायचा, हेच तुमचं फायनल आन्सर असतं. 0.99 99 मध्ये तुम्ही बघितलं आन्सर काय आलं? 9997. सो 9997 दिस विल बी द फायनल आन्सर. बट फक्त आपला डेसिमल पॉइंट द्यायचा राहिलाय. हाऊ टू गिव्ह डेसिमल पॉइंट? डेसिमल पॉइंटच्या आधी किती व्हॅल्यू आहे? 0 असेल तर 0 मध्ये 1 ऍड करा, 1 येईल. 1 डेसिमल सोडून पॉइंट द्यायचा. कळालं? ओके, सो लेट अस गो फर्दर देन. पुढे जाऊन बघू आता. बघा 9.997, आता खालचं दिसत नसेल, आन्सर इज 9.997. तेच आपलं 9.97 आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय. अप्रॉक्सिमेट आपण करेक्ट आलो. डेसिमल पॉइंटच्या आधीची व्हॅल्यू चुकायची नाहीये आपल्याला. चला नेक्स्ट न्यूमरिकल बघूया आता. लाईव्ह न्यूमरिकल सोडवणं आता माझ्यासाठी टफ आहे, बट नो इश्यूज, सेम स्लाइड आहे. प्रॉब्लेम नंबर 5.7, पेज नंबर 101. हाऊ लॉंग विल इट टेक टू प्रोड्यूस? बघा हाऊ लॉंग इट विल टेक, म्हणजे तुम्हाला काय विचारलंय, किती वेळ लागेल. दे आर आस्किंग यू अबाउट टाइम, किती टाइम लागेल. क्वेश्चन कशासाठी? टू प्रोड्यूस 2.415 ग्रॅम ऑफ सिल्वर. म्हणजे काय दिलंय? जर फक्त ग्रॅम युनिट आहे, युनिट काय आहे? ग्रॅम. कोणाचं युनिट ग्रॅम असतं, डब्ल्यूचं की एमचं? मी तुम्हाला पाठ ठेवायला सांगितलंय, मोलर मासचं युनिट हे ग्रॅम मोल इनवर्स असतं. त्यांनी आपल्याला ग्रॅम दिलंय, म्हणजे दे आर टॉकिंग अबाउट वेट. किती दिलंय वेट? 2.415. फ्रॉम इट्स सॉल्ट सोल्युशन बाय पासिंग अ करंट ऑफ 3 एम्पियर. करंट किती दिलाय? 3 एम्पियर. मोलर मास ऑफ सिल्वर इज 107.9 ग्रॅम मोल इनवर्स. बघा मॅच झालं सगळं. आता तुम्हाला टाइम विचारलाय, आधी गिवन लिहून घ्या. करंट 3 एम्पियर, मोलर मास 107.9 ग्रॅम मोल इनवर्स, वेट 2.415 ग्रॅम. टू फाइंड टाइम, टाइम कॅल्क्युलेट करायचंय तुम्हाला.
रिएक्शन इन्वॉल्व्ड. रिएक्शन आता डिपॉझिट होण्याचं काम हे ऑलवेज कॅथोडवरच होईल. सो तुम्हाला जेव्हा वेट विचारणार तेव्हा नेहमी रिडक्शन रिएक्शन असणार. कोणाबद्दल चाललंय? सिल्वर बद्दल चाललंय. सिल्वर सोल्युशन, सिल्वरची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? एजी इज ऑलवेज इन प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट. सो एजी एक इलेक्ट्रॉन घेणार अँड एजी सॉलिड बनवणार. बघा, मगाशी मला माहिती होतं कॉपर सल्फेट म्हणजे कॉपर प्लस टू होता, तसा सिल्वर कशात असतो? एजी प्लस वन स्टेट मध्ये असतो. सो एजी प्लस वन विल टेक वन इलेक्ट्रॉन टू फॉर्म एजी. आता मोल रेशियो काय झाला, चेक इट आउट. मोल रेशियो कसा काढता तुम्ही? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. सो मोल रेशियो इज नथिंग बट वन बाय वन, म्हणजेच वन आला आता मोल रेशियो. लेट्स गो फर्दर. फॉर्म्युला सेम यूज केलाय मी, W इज इक्वल टू आय इंटू टी इंटू मोल रेशियो इंटू मॉलिक्युलर वेट अपॉन 96,500. दिलेल्या सगळ्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या पहिल्यांदा, पण कशा? मला टाइम काढायचं आहे तर मी टाइमच्या टर्म्स मध्ये लिहिलंय, या टाइमला इथेच ठेवा. बाकी सगळं काय होईल? W डिवाइडचं मल्टीप्लाय जाईल इंटू 96,500 आणि ह्या सगळ्या टर्म्स खाली येतील. आय खाली येणार, मोल रेशियो डिनॉमिनेटर मध्ये येणार, मॉलिक्युलर वेट डिनॉमिनेटर मध्ये येणार. चेक करंट, मोल रेशियो, मॉलिक्युलर वेट, रिअरेंजमेंट तुम्ही व्यवस्थित करू शकाल. माझं काम आहे तुमचे युनिट कॅन्सल्स करून देणं. सो कॅन्सल होत आहेत का एकदा चेक करा सगळे युनिट्स. मी मगाशीच तुम्हाला काहीतरी शिकवलंय, कोण तिघे एकमेकांना कॅन्सल होत असतात? कुलम, एम्पियर आणि सेकंड एकमेकाला कॅन्सल होत असणार आहेत. मग चेक इट असं कुठं दिसतंय का आपल्याला? ओके, आपल्याला कॅन्सल नाही करायचंय, आपल्याला टाइम काढायचंय. सो फायनल आन्सर तुमचं सेकंड मध्ये पाहिजे. सेकंडला दुसऱ्या टर्म्स मध्ये आपण काय म्हणतो? तर बघा, क्यू इक्वल्स टू आय इंटू टी, त्यातून मी टाइमचं युनिट काढायचा प्रयत्न करायलो. टाइम इज नथिंग बट क्यू अपॉन आय, म्हणजेच कुलम अपॉन एम्पियर इज नथिंग बट सेकंड. सो इथं कुलम आहे, इथे एम्पियर आहे, त्या दोघांना तसंच ठेवा. त्याचा इनडायरेक्ट अर्थ काय आहे? सेकंड आहे. कुलम अपॉन एम्पियर राहू शकतो, बाकी कोण राहू नाही शकत. ग्रॅमला ग्रॅम कट झालं, मोल इन्वर्सला मोल इन्वर्स कट झालं, राहिलेले युनिट्स काय आहेत? कुलम अपॉन एम्पियर विच इज नथिंग बट सेकंड. सो मी त्यांना ठेवू शकते. बाकीच्या व्हॅल्यूज लिहून घ्या. व्हॅल्यू लिहिल्यानंतर आपलं काम आहे नेक्स्ट लॉग कॅल्क्युलेट करणं. कसं करणार? इतकं मोठं कॅल्क्युलेशन तुम्हाला पॉसिबल आहे का करणं? नॉट पॉसिबल. टेक लॉग ऑन बोथ साइड. कसं दिसेल दिसताना तुम्हाला? लॉग ऑफ टाइम इज इक्वल टू, आता मी डायरेक्ट लिहिणार, इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे अँड मध्ये डिवाइडची साइन आहे. काय करणार? पहिलं लॉग याला जाणार, लॉग ऑफ 2.415. त्यानंतर मल्टिप्लिकेशनची साइन आहे म्हणजे प्लस. लॉग कोणाला जाणार? 96,500, 96,500. आता डिवाइडची साइन आहे म्हणजे काय होणार? मायनस. याला ब्रॅकेटमध्ये ठेवा, खाली जे लिहिणार आहे त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवा. लॉग 3 मल्टिप्लिकेशनची साइन प्लस लॉग 1 प्लस लॉग ऑफ 107.9. बघा, मल्टीप्लाय असल्यामुळे लॉग दिस प्लस लॉग दिस, डिवाइड असल्यामुळे मायनसची साइन आली अँड देन लॉग दिस प्लस लॉग दिस प्लस लॉग दिस. दोन सेपरेट ब्रॅकेटमध्येच ठेवलंय. तेच केलंय का? लॉग 24 15 मध्ये बघितला, व्हॅल्यू लिहिली, ही 24 15 आलेली. त्यानंतर मी काय केलं? डिजिटच्या डेसिमलच्या या साईडला किती डिजिट आहेत विचारलं. हाऊ मेनी डिजिट? एकच डिजिट आहे. सो एक डिजिट आला, त्यातून एक मायनस केला, 0 माझा आन्सर होतो. 96,500 मी कसं लिहिणार आता? 96,500 मध्ये. पुढचा सोडून द्या, 4 जास्त आले तर नो मॅटर, पण 4 तरी ऍटलिस्ट पाहिजेत. 96,500 मध्ये मगाशीच बघितलं आपण 9840 येतोय. आता काय डेसिमल कुठे असणार आहे रे? पूर्ण हे झाल्यानंतर डेसिमल आहे ना. 96,500 लॉग काढायचंय. सो 96,500 पॉईंट पुढे तुम्ही किती पण झिरो लावा, डेसिमलच्या आधी किती डिजिट आहेत? 1 2 3 4 5. 5 डिजिट मधून एक वजा करा, आन्सर येईल 4. सो 4 पॉईंट मध्ये गेलं ते. या दोघांना ऍड करायचंय आपल्याला, दिस प्लस दिस, ऍड केलं, आय गॉट दिस आन्सर. परत मी काय केलं, ही मायनस साईन आहे तशी ठेवते अँड खालचे लॉग आधी ऍड करून घेते. 1 लॉग 0 असतो म्हणून मी तो घेतला नाही. लॉग 3 0.4771,
3.000 सुद्धा लिहू शकते मी. डेसिमलच्या आधी किती डिजिट आहेत? एक डिजिट, 1-1, 0.0. डेसिमलच्या आधी किती डिजिट आहेत? 3. 3-1 म्हणून 2. किती डिजिट आहेत? 1, 2, 3. एक वजा करा. नेक्स्ट ऍड केलं, हे आन्सर भेटलं. आता काय करायचंय? पहिल्या लॉग मधून दुसरे लॉग सबस्ट्रॅक्ट करायचे. पहिल्या लॉग मधून दुसरे लॉग सबस्ट्रॅक्ट करायचे. सो मी सबस्ट्रॅक्ट करून माझा आन्सर आलाय 2.8574. पण माझं हे आन्सर आहे का? नाही. याचा मला अँटी लॉग केला पाहिजे, मग मला टाइम इक्वल्स टू काय आहे ते भेटेल. चला मी अँटी लॉग करून दाखवते. कसा करणार अँटी लॉग? कशा बघायचा असतो? पॉइंट नंतर बघायचा असतो. म्हणजे 85 चा 7 4 मध्ये बघा. पॉइंट 85 चा 7 4 मध्ये बघायचा लॉग ऑफ 0.85 चा 7 4 मध्ये. पूर्ण व्हॅल्यू काय आपली? 2.8574. 0.85 चा 7 4. कॅन यू सी दिस? आय विल ट्राय टू शो. 0.85 चा 7, इथं 7 आहे, यावरती ही व्हॅल्यू आहे आपली. 0.85 चा 7 अँड पुढे 4 मध्ये. सो 4 इथं आहे, म्हणजे त्यात 7 ऍड करायचे. अजून करा 7 ऍड, काय व्हॅल्यू भेटेल? 7178 प्लस, इथे लिहिते 7194 प्लस 7. करेक्ट आहे ना? चले रफ दिस, जे आधी काय लिहिले ते वेट, आधीच्या न्यूमरिकल जर रफ करून घेऊया, जागा पण होईल आपल्याला. तुम्ही तोपर्यंत व्हॅल्यू बघून ठेवा सगळेजण. हे नाही रफ करायला पाहिजे होतं. एनिवेज ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय होतं रे? अँटी लॉग ऑफ 2.85 चा 7 4 मध्ये. ओके, सो 0.85 चा 7 4 0.85 चा 7 4 मध्ये, म्हणजे 7194 प्लस 7 काय होईल आन्सर? 7194 प्लस 7, 7, 8, 9, 10, 11, 9 + 1, 10, 2, 7. सो आन्सर आलं 72 and 0, 1. फायनल आन्सर नाही आहे. अजून काय आहे? डेसिमलच्या या साईडला किती डिजिट आहेत बघायचं नाही. जेव्हा अँटी लॉक काढताय तेव्हा व्हॅल्यू बघायची. व्हॅल्यू किती आहे ती? 2. या 2 मधून तुम्हाला एक ऍड करायचं आहे. मगाशी तुम्ही मायनस करत होता कारण ते लॉग होते, हे अँटी लॉग आहेत, लॉगच्या बरोबर उलट काम करतात. म्हणून तुम्ही ऍड 1 केला, आन्सर आलं 3. आता 3 डेसिमल सोडायचे. 1 डेसिमल सोडला, 2 डेसिमल सोडला, 3 डेसिमल सोडला, मग पॉइंट द्यायचा. सो व्हॉट बिकम्स द आन्सर? 720 सेकंड्स इज युअर आन्सर. सो चेक इट, बघा 720 सेकंड्स आहेत, म्हणजे 12 मिनिट. दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व लॉग्स अँड अँटी लॉग्स. एक सोपा क्वेश्चन लास्ट. प्रॉब्लेम नंबर 5.8, पेज नंबर 102. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर 3 moles ऑफ झिंक of Zn plus 2 to zinc, how many Faraday of electricity will be required? Short madhe marathi madhe kay mhatle baga te. Zn plus 2 la, let us make white color. Zn plus 2 Zn janyasathi kiti moles of electron lagtil? How many moles of electrons are required? Kiti moles electron lagtil kadi? When, asa karu apan, when 3 moles of Zn plus 2 to zinc बनलाय. 3 moles Zn plus 2 to 3 moles zinc बनण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स लागतील? तुम्हाला स्टँडर्ड कंडिशन माहिती आहे की नाही? 1 Zn plus 2 किती इलेक्ट्रॉन्स घेतो? 2 इलेक्ट्रॉन्स घेतो, मग तो साधा Zn बनू शकतो. कारण प्लस 2 ला न्यूट्रल करायचं असेल तर -2 इलेक्ट्रॉन्स आलेच पाहिजेत. मग त्यांनी विचारलंय, एकाला जर 2 इलेक्ट्रॉन लागत असतील तर 3 ला किती इलेक्ट्रॉन लागणार आहे? 6 moles इलेक्ट्रॉन लागणार. हे 1 mole असतं, 1 moles ला 2 moles इलेक्ट्रॉन्स लागतात, तर 3 moles ला किती मोल इलेक्ट्रॉन्स लागतील? 6 moles इलेक्ट्रॉन्स लागतील. सो पहिला टप्पा झाला. हाऊ मेनी फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी, किती इलेक्ट्रिसिटी लागेल? इलेक्ट्रिसिटी म्हटलंय करंट नाही. ओके, करंट म्हणजे आय,
एंड इलेक्ट्रिसिटी जेव्हा हा वर्ड येतो तो जनरली चार्ज साठी येतो, चार्ज किंवा त्यालाच इलेक्ट्रिसिटी सुद्धा असं म्हटलं जाईल इन टर्म्स ऑफ फॅरेडे. सो आता बघा, जेव्हा मी तुम्हाला लेक्चर टाइममध्ये सांगितलंय की जेव्हा एक मोल इलेक्ट्रॉन्स पळतात, वन मोल इलेक्ट्रॉन्स पळतात, तेव्हा एक फॅरेडे इतकी एनर्जी लागते, ज्यालाच आपण 96,500 म्हणतो कुलम. एक फॅरेडे म्हणजेच काय? 96,500 कुलम म्हणजेच काय? एक मोल इलेक्ट्रॉन्स जेव्हा पळतील तेव्हा किती त्यांना करंट किंवा किती चार्ज लागतो. आता एक मोलला एक फॅरेडे लागतोय, तर मला सांगा या 6 मोल्सना किती लागेल? 6 मोल्सना 6 फॅरेडे लागेल. सो सिम्पल. ओके, सो दिस इज एंड ऑफ द न्यूमरिकल सेशन. यामध्ये मी तुम्हाला 2 न्यूमरिकल यासाठी शिकवले की तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचंय, कसं रिप्रेझेंट करायचंय ते कळू दे. तुम्ही माझं रिप्रेझेंटेशन बघितलं असेल, असंच बोर्ड एक्झामला करायचंय. युनिट्स तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत, न चुकता ते कॅन्सल आउट करायचे आहेत. प्रूफ करायचं आहे की का कुलम अपॉन एम्पियरला सेकंद असं का सबस्टिट्यूट करू शकताय आपण. तर इथून क्यू इक्वल्स टू आय टी हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सो यातून मी टाइम काढू शकते क्यू अपॉन आय. क्यू इज नथिंग बट कुलम अँड आय इज नथिंग बट एम्पियर. सो टाइम जो दुसरं युनिट आहे सेकंड, हेन सेकंड इज नथिंग बट कुलम अपॉन एम्पियर. छोटंसं कुठेतरी लिहून घेऊ शकताय सिन्स असं करून. ही उलटी जी साईन असते ती सिन्स असते, ही देअर फोर असते ना, आणि ही सिन्स असते सिन्स. परत मी लॉ कसे लिहिलेत बघा, एका खाली एक व्यवस्थित, अँड ह्या लाईन्स मारणं जरुरी आहे. तुम्ही जेव्हा पेपर लिहित असताय न्यूमरिकल असेल तर 1/4 ऑफ द पोर्शन मध्ये ही लाईन मारायची अँड एका साईडला लॉ कॅल्क्युलेशन करायचे असतात. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. खरंच माझ्यासाठी हे टफ आहे, कारण एकतर मी लाईव्ह पण नाहीये, मी रेकॉर्डेडच आहे, पण रेकॉर्डेड नेहमीसारखं मी बोर्डवर नाहीये, तर तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीन, माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीन समोर बसून मी हे सगळं एक्सप्लेन करते. नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा लॉक कसे वापरायचे, कळाले का? हे 2 न्यूमरिकल्स आधी प्रॅक्टिस करा, तुम्हाला स्वतःला जमतात का बघा, अँड देन ओनली कमेंट मी. टिल देन डोंट कमेंट मी. ओके, सो थँक्यू सो मच. आज आपण 3 न्यूमरिकल्स केले, भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. टिल देन थँक्यू सो मच.